students, in today's lecture we discuss the divergent evolution with the example. Now first of all introduce the divergent evolution. The evolution by natural selection had started at cellular forms of life with small differences in metabolic capacity which has originated on earth. Manje kay tar आपण आतापर्यंत नॅचरल सिलेक्शन एखाद्या स्पीसीजचं कसं होतं हे बघितलं. नॅचरल सिलेक्शनमुळे इव्होल्युशन कसं होतं हे बघितलं. तर एखादी स्पीसीज अँसेस्टर पासून कशी वेगळी होतीये आणि त्यानंतर पुढे तिचं इव्होल्युशन कसं होतंय यालाच डायव्हर्जंट इव्होल्युशन आपण म्हणू शकतो. तसं पाहिलं गेलं तर दोन इव्होल्युशन असतात, डायव्हर्जंट आणि कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन. तर डायव्हर्जंट म्हणजे एखादी स्पीसीज तिच्या अँसेस्टर पासून किंवा तिच्याशी रिलेटेड स्पीसीजेस पासून वेगळी होऊन तिचं पॉप्युलेशन तयार करते, डायव्हर्ट होते, त्यालाच म्हणतात डायव्हर्जंट इव्होल्युशन. एक्झाम्पल घेऊन आपण बघणारच आहोत. तर मायक्रोब्स मध्ये जर आपण बघितलं, आपल्याला माहितीये फर्स्ट ऑफ ऑल मायक्रोब्स अर्थ वर ओरिजिनेट झालेले आहे. मायक्रोब्स दॅट डिवाइड फास्ट, दे हॅव द एबिलिटी टू मल्टीप्लाय अँड बिकम मिलियन्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स विद इन अवर्स. समजा आपण बॅक्टेरियाची कॉलनी बघितली, तर बॅक्टेरियाची कॉलनी जी एका मिडियम वर ग्रो केली जाते हॅज अ व्हॅरिएशन इन टर्म्स ऑफ एबिलिटी टू युटिलाइज अ फीड कॉम्पोनंट. प्रत्येक त्याच्या ज्या स्ट्रेन मध्ये ती व्हॅरिएशन दिसून येत. फूड कसा त्याला मीडिया कसा तुम्ही देणार आहे त्यावर त्याच्या ग्रो होत असते. नाव अ चेंज इन द मीडियम कंपोजिशन वुड ब्रिंग आउट ओनली दॅट पार्ट ऑफ द पॉप्युलेशन दॅट कॅन सर्वाइव्ह अंडर द न्यू कंडिशन. म्हणजे तुम्ही मीडियम कोणत्या प्रकारचं देताय बॅक्टेरियाला ग्रो करण्यासाठी त्यावर त्याचं पॉप्युलेशन डिपेंड असणार आहे, सर्वायवल डिपेंड असणार आहे. आणि नवीन कंडिशन आता आपण बघितलं लॅक ऑपेरॉन वगैरे ते कन्सेप्ट मध्ये जेव्हा ग्लुकोज तिथे नसते तेव्हा लॅक्टोज फूड मटेरियल म्हणून तिथे बॅक्टेरिया कंझ्युम करत असते. तर कंडिशन कशी आहे त्यावर त्याचं पॉप्युलेशन डिपेंड असणार आहे. इन ड्यू कोर्स ऑफ टाइम दिस व्हॅरिएट पॉप्युलेशन आउटग्रो द अदर्स अँड अपीयर्स एज अ न्यू स्पीसीज. मग तो जो नवीन स्ट्रेन तयार होईल त्यांच्या बॉडीमध्ये, जो काही नवीन व्हॅरियंट तयार होईल जो की त्या अडॅप्टेशन करणार आहे, ठीक आहे ना, तर तो कसा असणार आहे नवीन स्पीसीज असणार आहे. दिस वुड हॅपन विद इन अ डेज. फॉर द सेम थिंग टू हॅपन्स इन अ फिश ऑर फॉल वुल टेक अ मिलियन ऑफ इयर्स. आता इथे बॅक्टेरियाचं आपण एक्झाम्पल घेतलं, नवीन स्पीसीज त्याची तयार झाली किंवा नवीन व्हॅरियंट तयार झाला तो काही दिवसात झाला असेल, पण जेव्हा लार्ज अॅनिमल्सशी रिलेटेड आपण बघतो जसं की फिश फॉल वगैरे, त्यांना नवीन स्पीसीज मध्ये कन्वर्ट होण्यासाठी मिलियन्स ऑफ इयर्स लाईफ स्पॅन लागतो. सो एखादं जर एक्झाम्पल आपण बघितलं फिगरमध्ये तुम्हाला दिसत असेल डायव्हर्जंट इव्होल्युशन, सो द कॉमन अँसेस्टर रिलेटेड विथ द अडॅप्टिव और अडॅप्ट डिफरंट ट्रेट्स. मीन्स बघा एक्झाम्पल वन मध्ये तुम्हाला डिफरंट डॉगचे स्पीसीजेस दिसतील, ठीक आहे, जे की कोणापासून डायव्हर्ट झालेले आहे वोल्फ पासून. म्हणजे वोल्फ चा जो अँसेस्टर असणार आहे तो सेम अँसेस्टर वोल्फ आणि डॉगचे पण येणार, पण हे जे नवीन डॉग्स तुम्हाला दिसत आहेत वेगवेगळे त्यांचे स्पीसीजेस तुम्हाला दिसत आहेत डॉग्सचे, ते वोल्फ पासून डायव्हर्ट झालेले आहेत किंवा डिसेंट झालेले आहेत, ठीक आहे, दे शेअर द कॉमन अँसेस्टर बोथ ऑफ देम. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला झेब्रा डॉंकी हॉर्स हे कसे दिसतील, रिलेटेड दिसतील बघा, पण तिघांचाही अँसेस्टर जो आहे येलो कलरचा त्याच्यामध्ये दाखवलेला तो एकच आहे,
एकाच अँसेस्टर पासून हे तिघ कसे झालेले आहेत, डायव्हर्ट झालेले आहेत. ठीक आहे, सो दिस इज अ डायव्हर्जन इवोल्यूशन. नाउ व्हिच पॅटर्न ऑफ डायव्हर्जंट इवोल्यूशन? डायव्हर्जंट इवोल्यूशन इन्वॉल्व accumulation of minor differences in a group and result in formation of a new group or a new species. ठीक आहे, आपण बघितलं इथे ancestor जो होता झेब्रा डॉंकी आणि हॉर्सचा तो कॉमन होता, पण त्याच्यापासून जे तीन नवीन ग्रुप तयार झाले, ज्या तीन नवीन स्पीसीजेस तयार झाल्या, त्या कशा असणार आहेत? न्यू स्पीसीजेस आपण त्यांना म्हणणार आहोत. इट टेक प्लेस थ्रू प्रायमरी डिफ्युजन व्हेअर इन मॉलिक्युलर डिव्हिजन इज नोटिस्ड ऍट हायर लेवल. ठीक आहे, मॉलिक्युलर लेवलला त्यांच्यामध्ये व्हॅरिएशन तुम्हाला नोटीस करता येईल. डायव्हर्जंट इव्होल्युशन इज सीन एव्हरीवेअर सच एज पाथवे इन टू डिफरंट ऑर्गॅनिझम्स, प्रोटीन्स अँड न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स which arises from different homologous genes. म्हणजे जर आपण मॉलिक्युलर लेवलवर डायव्हर्जंट इव्होल्युशनची स्टडी केली तर आपल्याला मॉलिक्युलर इव्होल्युशन पासूनच समजून येईल की एखादी स्पीसीज दुसऱ्या स्पीसीज पासून कशी डायव्हर्ट झालेली आहे. ठीक आहे, द डायव्हर्जंट इव्होल्युशन बँक्स ऑन द बेसिस ऑफ सिमिलॅरिटी ऑफ कॉमन ओरिजिन अँड दे रिप्रेझेंट अ कॉमन अँसेस्टर विथ सिमिलर स्ट्रक्चर ऑर फंक्शन. आपण आताच म्हणालो की कॉमन अँसेस्टर असणार आहे दोन किंवा तीन डायव्हर्ट झालेल्या स्पीसीजेसचा. ठीक आहे, जो की स्ट्रक्चरली आणि फंक्शनली सिमिलर असणार आहे. डायव्हर्जंट इव्होल्युशन इज ऑल्सो कॉल्ड इट एज अडॅप्टिव्ह रेडिएशन. ठीक आहे, डायव्हर्जंट इव्होल्युशनलाच काय म्हणतात? अडॅप्टिव्ह रेडिएशन. अँड द अडॅप्टिव्ह रेडिएशन टर्म ही कुणी सांगितलेली आहे? तर ती सांगितलेली आहे एच एफ ऑसबॉर्न याने. ठीक आहे, सो अडॅप्टिव्ह रेडिएशन म्हणून जर शब्द आला तर तुम्हाला क्लिक झालं पाहिजे की हा डायव्हर्जंट इव्होल्युशनशी रिलेटेड कन्सेप्ट आहे. सो इन दॅट प्रोसेस इव्होल्युशन ऑफ डिफरंट स्पीसीजेस इन अ गिवन जिओग्राफिकल एरिया स्टार्टिंग फ्रॉम अ पॉइंट अँड लिटरली रेडिएटिंग टू अदर एरियाज ऑफ जिओग्राफी. आपण एक्झाम्पल मध्ये बघणारच आहोत की एका जिओग्राफिकल एरिया पासून कशा स्पीसीजेस दुसऱ्या जिओग्राफिकल एरियाकडे डायव्हर्ट होतात आणि तिथे त्यांची पॉप्युलेशन वाढत जाते. सो द प्रोसेस ऑफ इव्होल्युशन ऑफ डिफरंट स्पीसीजेस इन अ गिवन जिओग्राफिकल एरिया स्टार्टिंग फ्रॉम अ पॉइंट अँड दे रेडिएट इन द अदर जिओग्राफिकल एरिया. सो देर आर डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ डायव्हर्जंट इव्होल्युशन. इट इज वेल डॉक्युमेंटेड दॅट Divergent evolution has taken place in all continents and is well studied in Australian animals. आपण बघितलं ऑस्ट्रेलियन मार्सुपियल्स जे आहेत ते कसे एशियन मॅमल्स पासून डायव्हर्ट झालेले आहेत. मार्सुपियल इव्होल्युशन इंडिकेट द बेस्ट फॉर्म ऑफ डायव्हर्जंट इव्होल्युशन. म्हणजे एशिया खंडामध्ये अमेरिका वगैरे या खंडांमधले जे ॲनिमल्स आहेत ते ॲनिमल्स आणि ऑस्ट्रेलिया खंड जो वेगळा झालेला आहे तिथे असणारे जे मार्सुपियल्स ॲनिमल्स आहेत ते दिसायला जरी एकसारखे दिसत असले तरी त्यांच्यामध्ये डायव्हर्जन झालेलं आहे. म्हणजे दोघांचा अँसेस्टर एकच असणार आहे पण जे काही ॲनिमल्स सध्या आपल्याला ऑस्ट्रेलियामध्ये दिसतात ते ह्या दुसऱ्या अॅनिमल्स पेक्षा डायव्हर्ट झालेले आहे. सो इट इज सरप्राइजिंगली दॅट ऑस्ट्रेलिया इज द ओनली आयलँड वेअर मार्सुपियल्स हॅव इव्हॉल्व अँड आर एबल टू फ्लरिश.
म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये जे काही मार्सुपियल ॲनिमल्स आपल्याला दिसतात ते फक्त त्याच खंडामध्ये तुम्हाला दिसून येतील, दुसऱ्या खंडात ते दिसणार नाही. सो द मोस्ट कॉमन एक्झाम्पल ऑफ डायव्हर्जंट इव्होल्युशन, अनादर एक्झाम्पल इज इट कॅन बी कॅटेगराइज ॲज ॲपल मॅगोट फ्लाय. इन केस ऑफ ऑस्ट्रेलियन हाउथॉर्न द मॅगोट फ्लायज टेंड टू इन्फेस ॲपल्स. एक्झाम्पल आहे ॲपल मॅगोट फ्लाय, अनादर एक्झाम्पल आहे डायव्हर्जंट इव्होल्युशनचं. ड्यू टू द प्रेझन्स ऑफ एनॉर्मस फूड सप्लाय द मॅगोट्स दे आर एबल टू फ्लरिश इनफ अँड ऑन द राईट ॲपल्स दे यूज टू इन्फेस्ट ऑन द नेटिव्ह हाउथॉर्न. ठीक आहे. नाव डायव्हर्जंट इव्होल्युशन इन केस इज नॉट ओनली ऑन द बेसिस ऑफ रिप्रोडक्टिव्ह टायमिंग बट ऑल्सो ऑन डेव्हलपमेंट ऑफ व्हेरियस फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स. म्हणजे डायव्हर्जंट इव्होल्युशन हे फक्त आपण रिप्रोडक्टिव्ह टायमिंगच्या बेसिसवर नाही सांगू शकत, तर त्यांच्यामध्ये असणाऱ्या डिफरंट फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स वरून सुद्धा ते आपल्याला दिसून येत. तर आता जे आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत ते खूप स्टडीड एक्झाम्पल आहे. डार्विनने त्याच्या शोध लावलेला आहे. डार्विनने जे काही आपल्याला इव्होल्युशन मध्ये वर्क सांगितलेले आहे त्याच्यामधलंच हे एक एक्झाम्पल आहे. सो डार्विन फिंचेस रिप्रेझेंट द बेस्ट स्टडीड एक्झाम्पल फॉर द डायव्हर्जंट इव्होल्युशन. आता नेमकं एक्झाम्पल काय आहे हे आपण डिस्कस करू. सो ही जी फिगर आहे ती फिगर अडॅप्टिव्ह रेडिएशन इन डार्विन्स फिंचेस या बाबत आहे. टॉपला जे तुम्हाला मॅप दिसतोय त्या मॅप मध्ये इक्वेडोर, ठीक आहे, चा रिजन आहे. त्याच्यानंतर पॅसिफिक ओशन जो निळ्या कलरचा आहे तो पूर्ण पॅसिफिक ओशन आहे. आणि लेफ्ट साइडला स्क्वेअर मध्ये गॅलापागोस आइसलँड तुम्हाला दिसून येते. छोटे छोटे आइसलँड आहे पण ते कोणाजवळ आहेत, तर ते इक्वेडोरच्या रिजनच्या जवळ आहे. तर नेमका आता इथे एक्झाम्पल काय आहे ते बघा. अ क्लासिकल एक्झाम्पल ऑफ स्पेसिएशन इन्व्हॉल्विंग दी रेडिएशन ऍट द स्पीसीज लेवल विच इज स्टडीड बाय द डार्विन अँड डार्विन इट इज कॉल्ड ॲट. त्याला डार्विनने का नाव दिले, त्याला ह्या ज्या स्पीसीजेस आहेत ह्या ज्या चिमण्या आहेत, ठीक आहे, त्या प्रत्येक चिमणीचं जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला दिसेल की त्याची जी बीकची साईज आहे ती डिफरंट आहे. हे फिंचेस एकमेकांपासून डायव्हर्ट कसे झालेले आहेत हे त्याने स्टडी करून सांगितलेलं आहे. आता बघा, दीज बर्ड्स बिलॉंग्स टू द लार्जेस्ट फॅमिली बर्ड्स, ठीक आहे. डार्विन फर्स्ट इनसाइड, डार्विनने ते पहिल्यांदा शोधून काढलं. त्याने बघितलं की गॅलापागोस आइसलँड जे आहे ते इक्वेडोर रिजन पासून म्हणजेच साऊथ अमेरिका पासून, वेस्ट ऑफ साऊथ अमेरिका पासून 600 मैलच्या अंतरावर आहे, ठीक आहे. तर डिफरंट डिफरंट तिथे छोटे छोटे असे आयलँडचे ग्रुप आहेत. बघा तुम्हाला आयलँडचे ग्रुप दिसतील, 4 ते 5 तिथे ग्रुप दिसतील. सो ज्या काही डार्विनने शोधून काढलेल्या ह्या ज्या फिंचेस आहेत त्या स्व
स्मॉल स्पॅरो लाईक बर्ड लाईक दिसतात. तर त्यांचा जो मेनलँड आहे म्हणजे जिथून जिथे ते आधी होत्या तो होता साऊथ अमेरिका, ठीक आहे, इक्वेडोर रिजन जिथे आधी त्या दिसायच्या. द अँसेस्टर ऑफ डार्विन फिंचेस वेअर अर्ली मायग्रेंट टू द गॅलापागोस आइसलँड अँड प्रोबॅबली द फर्स्ट लँड बर्ड्स टू रीच द आइसलँड. आता इथे काय झालेलं आहे, तर ज्या काही फिंचेस आहेत त्या आधी इक्वेडोर रिजनला राहत होत्या, पण इक्वेडोर रिजन मध्ये व्हॉल्केनिक इरप्शन्स होत होते, त्यामुळे काय झालं, ज्वालामुखीचा उद्रेक वगैरे तिथे भूकंप वगैरे असे झाल्यामुळे काय झालं, त्या चिमण्या तिथून गॅलापागोस आइसलँड वर गेल्या काही चिमण्या, ठीक आहे. आणि गॅलापागोस आइसलँडला गेल्यानंतर तिथे त्यांची पॉप्युलेशन त्यांनी वाढव, म्हणजेच कसं, एका जिओग्राफिकल एरियामधून जाऊन दुसऱ्या जिओग्राफिकल एरियामध्ये त्या गेल्या आणि तिथे त्यांचे जवळपास 14 डिफरंट स्पीसीजेस दिसून आले त्या फिंचेसचे. 14 डिफरंट स्पीसीजेस आपण आता इथे चारच दाखवलेले आहेत, पण ते 14 आहेत. ते कोणत्या बेसिसवर सांगतोय आपण, त्या त्यांची जी चोच आहे तिची अरेंजमेंट कशी आहे आणि तिची चोच जी आहे त्यामध्ये व्हॅरिएशन कसं दिसून आलं, तर त्या कोणत्या प्रकारचं फूड खातात. ठीक आहे, बघा, जर त्या सीड इटर असतील, स्मॉल ग्रासेस खात असतील, ठीक आहे, त्यानुसार त्यांची ती बीक ची अरेंजमेंट आणि शेप असणार आहे. म्हणजे आता ही लार्ज बीक आहे तर ती फ्रूट खाणारी असेल, स्मॉल असेल तर ती स्मॉल हर्ब्स खाणारी असेल, त्यावरून त्यांच्यामध्ये काय झालं, डायव्हर्जंट दिसून आलं, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड अस अडॅप्टिव्ह रॅडिएशन. सो डार्विन फिंचेस इज द वेल स्टडीड एक्झाम्पल ऑफ अडॅप्टिव्ह रॅडिएशन. ठीक आहे, सो असंच अडॅप्टिव्ह रेडिएशन्स पेंग्विन्स मध्ये पण पाहण्यात आलं, अडॅप्टिव्ह रेडिएशन्स रेप्टाइल्स मध्ये पण पाहण्यात आलं. सो थँक्यू व्हेरी मच.